मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड, विमान कंपन्यांची चेक इन यंत्रणा बंद, समस्या सोडवण्यासाठी एअरलाइन्सचं मायक्रोसॉफ्ट सोबत काम सुरू. पूजा खेडकरांना यूपीएससी कडून कारणे दाखवा नोटीस, पूजा खेडकरांनी नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप. विशाळगडावरील कारवाईला हायकोर्टाची स्थगिती, भर पावसात घरांवर हातोडा का, हायकोर्टाचा सवाल. गेल्या 4 दिवसात 115 घरांवर तोडक कारवाई. विधानसभेसाठी शिंदेकडून शरद पवारांचा लोकसभेचा फॉर्म्युला, 100 जागांबाबत शिंदेकडून चाचपणी सुरू, कमी जागांवर लक्ष केंद्रित करणार. राज्य सरकारला मोठा दणका, आरटीई प्रवेशाबाबतचा अध्यादेश हायकोर्टाकडून रद्द, शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत अचानक असा निर्णय घेणं घटनाबाह्य, हायकोर्टानं फटकारलं. साताऱ्यात शिवकालीन वाघनखांच्या प्रदर्शनाचं मोठ्या दिमाखात उद्घाटन, उद्यापासून सर्वसामान्यांना वाघनखं पाहता येणार. जेसीबीच्या बकेटमध्ये बसून गरोदर मातेला रस्ता पार करण्याची वेळ, गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागडमधील धक्कादायक प्रकार, पावसामुळे रस्ता वाहून गेल्यानं हाल. मुंबईत पावसामुळे ठिकठिकाणी साचलं पाणी, मध्य रेल्वेही 15 ते 20 मिनिटं उशिरानं, तर विदर्भाला मुसळधार पावसानं झोडपलं, नद्यांना पूर, वर्ध्यातील शाळांना सुट्टी. इरशाळवाडी दरड दुर्घटनेला 1 वर्ष पूर्ण, वर्षभरानंतरही दरडग्रस्तांचा मुक्काम निवारा छावणीत, दरडग्रस्तांसाठी 46 घरांचं बांधकाम अंतिम टप्प्यात, लवकरच घरांचा ताबा मिळणार. Thank you.